नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या त्रिदिनात्मक पुण्यतिथी सोहळ्याची शनिवारी म्हणजे 4 मेला सांगता करण्यात आली. यावेळी हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणामध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या त्रिदिनात्मक पुण्यतिथी सोहळ्याची शनिवारी 4 मेला हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जातीची संत जन्माला आली आहेत, कारण संप्रदायात जात धर्म पंथ पाहिला गेला नाही. मानवता धर्माची जोपासना सर्व संतांनी केली आहे, म्हणूनच वारकरी संप्रदाय जगात महान असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण उद्धव महाराज नेवासेकर यांनी यावेळी बोलताना केलं आहे. यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनामध्ये बोलताना हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर म्हणालेत की महान आणि पवित्र तीर्थक्षेत्र असलेली नेवासा ही भूमी असल्याचं सांगून त्यांनी या क्षेत्राचा महिमा आपल्या वाणीतून विशद केला आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी भक्तांच्या उद्धारासाठी केलेलं कार्य त्यांनी यावेळी सांगितलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये जात धर्मपंथाला थारा दिला जात नाही, मानवता हाच खरा धर्म अशी शिकवण संतांनी या संप्रदायाच्या माध्यमातून दिली आहे. म्हणूनच आपला वारकरी संप्रदाय हा जगात महान ठरला असून लहान मोठा आणि गरीब श्रीमंत भेद पाहिला जात नाही. जातीभेदाच्या भिंती पाडून सर्व समाजातील लोकांना एकत्रित बसण्याची जागा म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. म्हणून जातीपातीतला भेदभाव तीव्र करू नका, मानवता धर्माची जोपासना करा असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे. त्रिदिनात्मक पुण्यतिथी सोहळ्यामध्ये योगदान देणाऱ्यांचा यावेळी हरिभक्त परायण उद्धव महाराजांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला आहे. संत सेवेकरी भाऊसाहेब माळवे यांनी हस्तलिखित केलेल्या गाथा ग्रंथाचं प्रकाशन यावेळी उद्धव महाराजांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी भाऊसाहेब माळवे यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. या प्रसंगी मृदुंगाचार्य गिरिजानाथ महाराज जाधव, युवराज महाराज देशमुख, माऊली महाराज शिंदे, रामनाथ महाराज पवार, गायनाचार्य प्रकाश महाराज कातकडे, विलास महाराज कोतकर, नामदेव महाराज जाधव, महेंद्र देशमुख, शेतकरी नेते पी आर जाधव, अंबादास कोरडे, ज्येष्ठ विधितज्ञ गणेश भक्त ॲडव्होकेट के एच वाखुरे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गणेश भाऊ डोंगरे, पुण्यातील युवा उद्योजक प्रकाश वाकचौरे, अण्णासाहेब माकोणे यांच्यासह नगर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाविकांना प्रगतशील शेतकरी नामदेवराव शिंदे सर यांच्या वतीने महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आहे. यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी या सोहळ्याला भेट दिली आहे. प्रसंगी प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीने हरिभक्त परायण उद्धव महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलाय. तर शंकरराव गडाख यांनी सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या प्राकृत पादुकांचं दर्शन घेऊन संत पूजन केलं आहे. अवतार हे एक सोंगच आहे, कारण मूळ परमात्मा तसा नाही. ना त्याचे कोणी आई बाप आहे, ना त्याचे कोणी भाऊ बहीण आहे, ना तो काही शरीरधारी आहे. कारण तो काय आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्तिहेतवेतापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सच्चिदानंद स्वरूप आहे, निर्गुण स्वरूप आहे, व्यापक स्वरूप आहे. मग अशा स्वरूपाचं जे तत्व आहे, काल नवता काळा गुरा गुजाना त्याला काहीच नाही. हा कोणताच भाव त्याच्याशी आपल्याला लावता येत नाही, कोणता विकार त्याच्याशी आपल्याला लावता येत नाही. या सर्वातून तो निष्काम निराळा गोपी लावी आल्या चाळा असा हा परमात्मा आहे. पण त्यानं सोंग घेतलंय गोपाळांशी, तो खेळला नाना प्रकारचे खेळ गोपाळांचे त्या गायकवाड, न्यूज टुडे 24, नेवासा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.